प्रत्यंत विनम्र अभिवादन करतो। सर्वात भारत हा कृषी प्रधान देश आहे, 60% जनता आज कृषी व्यवसाय अवलंबून आहे आणि त्यातला सर्वात मोठा दुवा आहे कांदा। कांदा हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। असे असताना कांद्यावरची संक्रांत आणलेली केंद्र सरकारने प्रथम तर त्या केंद्र सरकारचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। एकेकाळी 40-45% होत असलेली निर्यात या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे 10% खाली घसरलेली आहे। याचा खूप मोठा फटका भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। भारताने आंतरराष्ट्रीय बाजारातील कांद्याची विश्वासार्हता गमावलेली आहे। वास्तविक पाहता कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठी मागणी आहे। कांद्याचे मध्ये आपल्या भारतीय कांद्यांमध्ये असलेले गुणधर्म, त्याची साईज, कलर आणि त्यामध्ये चव याच्यापर्यंत मार्केटमध्ये आणून बाजार पाडायचे असं षडयंत्र केंद्राच्या वतीने नाफेडच्या हाताशी धरून रचलं जात आहे। वास्तविक पाहता सर्वात जास्त जीएसटी भरणारा हा शेतकरी बनलोय। शेतकरी असताना एवढा असताना शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय केला जातोय। या केंद्र सरकारचा सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि निर्यात मूल्य 40% पुन्हा 0% करण्यात जावं अशी विनंती करण्यात आहे। आपण आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी त्रस्त आहात का? तर मग तुमचे प्रश्न आणि उत्तरे घ्या। 14 वर्षांचा अनुभव असलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विद्या न्यूमरोलॉजी रावण संहितेत ज्यांनी डॉक्टरेट मिळवली, टॅरो कार्ड, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र, रावण संहिता, हस्तरेषा, ज्योतिष व रेखी या माध्यमातून समस्यांचं समाधान करणारा एकमेव पर्याय विद्या न्यूमरोलॉजी। विना तोडफोड वास्तुशास्त्रावर काम करून किफायतशीर दरात 2000 अधिक समाधानी कुटुंब, जुन्नर तालुक्यातील प्रथम ओरा स्कॅनर विशेष तज्ञ, मानाच्या पुरस्कारांच्या पुरस्कार सौ विद्या वापळे, विद्या न्यूमरोलॉजी। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 102, पुणे नाशिक हायवे, नारायण। तसेच पुणे या ठिकाणी देसाई लायब्ररी सकाळ प्रेस समोर शिवाजीनगर पुणे दर महिन्याच्या 28 व 29 तारखेला पुणे या ठिकाणी विद्या न्यूमरोलॉजी। संपर्क क्रमांक 70-28-62-95-79 विद्या न्यूमरोलॉजी।